उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या वाढवण बंदराचं भूमिपूजन याच महिन्यात होणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि मच्छीमार संघटनांचे कार्यकर्ते संतप्त झालेत. त्यांनी वाढवण बंदर संघर्ष समितीच्या झेंड्याखाली पालघरच्या हुतात्मा चौकात एकत्र येऊन वाढवण बंदराची प्रतिकृती दहन केली आणि सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं डहाणूच्या सागर नाका परिसरात रास्ता रोको करून वाढवण बंदराला विरोध नोंदवण्यात आला. त्यावेळी डहाणू पोलिसांनी स्थानिक आमदार विनोद निकोले यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.